हेलो फ्रेंड्स, वेलकम टू ब्राइट फ्यूचर क्लासेस। नमस्कार मित्रांनो, ब्राइट फ्यूचर क्लासेस या यूट्यूब चैनल वर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अभ्यासणार आहोत स्टैंडर्ड 8 चैप्टर नंबर 7 मेटल एंड नॉन मेटल। या चैप्टर ची टोटल एक्सरसाइज मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओ मध्ये अभ्यासणार आहोत। या आधी आपण चैप्टर नंबर 1 पासून ते 6 पर्यंत टोटल एक्सरसाइज कंप्लीट केलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी ते अभ्यासले नसतील तर वरील आय बटनला क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता। तसेच त्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। मित्रांनो, आपल्या ब्राइट फ्यूचर क्लासेस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ऑल एक्सरसाइज कंप्लीट केलेल्या आहेत। यासाठी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व बाजूची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। तर आता मित्रांनो, वेळ न घेता सुरुवात करूया आपल्या आजची ह्या एक्सरसाइजची। मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे पाम, तो म्हणजे पा काय आहे, कंप्लीट द टेबल। आपल्याला टेबल कंप्लीट करायला लावलेला आहे। काय दिले त्याच्यामध्ये पा, डक्टिलिटी, मेटेबिलिटी आणि त्यानंतर म्हटलं आहे, म्हटलं या ठिकाणी कंडक्शन ऑफ हीट, नंतर म्हटलं या ठिकाणी कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि नंतर म्हटलं आहे सोनॅरिटी। म्हणजेच काय, आपल्याला प्रॉपर्टी ऑफ मेटल्स, एका बाजूला आपल्याला मेटलच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत आणि यूज इन एव्हरीडे लाईफ आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याचा यूज कसा आहे। तर डक्टिलिटीमध्ये आपण सांगू शकतो इन इलेक्ट्रिकल वायर्स, केबल वायर्स एक्झेट्रा। त्याच्यानंतर आपण मेटेबिलिटीमध्ये सांगू शकतो मित्रांनो पा, अल्युमिनियम फॉइल, ओके। त्यानंतर म्हटलंय कंडक्शन ऑफ हीट, हीट कंडक्शन साठी आपण काय वापरतो, कुकिंग वायर्स, ओके। त्यानंतर मायक्रोओव्हन जे आहे ते वापरतो। त्यानंतर इलेक्ट्रिक प्रेस आपण वापरतो। त्यानंतर स्ट्रेटरिंग मशीन आपण वापरतो, स्ट्रेटरिंग मशीन जी आहे ती वापरतो। आणि इलेक्ट्रिक बिल्स जे आहे ते आपण या बिल्स या ठिकाणी वापरत असतो। त्यानंतर आहे कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, मग बल्ब आहे, ट्यूबलाइट आहे, लॅम्प आहे, त्यानंतर रेफ्रिजरेटर आहे, टेलिव्हिजन्स आहेत, एक्झेट्रा आपण हे सांगू शकतो। त्यानंतर सोनॅरिटीमध्ये आपण सांगू शकतो या ठिकाणी डोरबेल्स आहेत, टेम्बल्स आहेत, ह्या ज्या आहेत ते आपल्या या ठिकाणी डेली लाईफ मधले यूज आहेत आणि त्या मेटलचे ज्या काय त्या प्रॉपर्टीज नुसार तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। मित्रांनो, टेक अ स्क्रीनशॉट अँड कम टू द नेक्स्ट क्वेश्चन। नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिला आहे तो पहा, आयडेंटिफाय द ऑड टर्म। आपल्याला ऑड टर्म्स या ठिकाणी आयडेंटिफाय करायचा आहे, तो बाहेर काढायचा आहे। काय काय दिलंय, गोल्ड, सिल्वर, आयर्न अँड डायमंड। याच्यामध्ये आयर्न जो आहे हा काय आहे, ऑड आहे, कारण बाकीचे जे काही आहे ते नेचर ऑफ वॉटर आर इन्स्ट्रक्शन या ठिकाणी म्हटलाय तो निघतो। त्यानंतर आपल्याला डक्टिलिटी, ब्रिटलनेस, सोनॅरिटी आणि मॅलेबिलिटी। याच्यामध्ये ब्रिटलनेस जो आहे हा ठिसूळपणा असतो, तो बाहेर निघतो, बाकी सर्व कशा आहेत, स्ट्रॉंग आहेत, ओके। कार्बन, त्यानंतर ब्रोमाइन, सल्फर आणि फॉस्फरस। याच्यामध्ये ब्रोमिन जो आहे तो ब्रोमिन बाहेर निघतो, कारण बाकी जे आहे ते लिक्विड आहे, ते नॉन मेटल्समध्ये येतात, हे लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर ब्रॉन्झ, त्यानंतर आपल्याला ब्रॉन्झ अँड आयर्न अँड स्टील म्हटलं आहे। तर याच्यातला आयर्न हा बाहेर निघतो, कारण बिकॉज इज नॉट अ अलॉय अँड अदर्स आर अलॉय, बाकी अलॉय आहे तो अलॉय नाही आहे। टेक अ स्क्रीनशॉट, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, ओके। त्यानंतर मित्रांनो आपण वळणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन कडे। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3, राईट सायंटिफिक रिझन, शास्त्रीय कारणे लिहा। मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे काही आहे ते टोटल एक्सरसाइज या ठिकाणी कम्प्लीट करत आहोत आणि जे काही तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कमी शब्दांमध्ये अतिशय परिणामकारक असणारे आपले अँसरिंग आहेत आणि तुम्हाला समजतील अशा भाषेत आहेत। यासाठी मित्रांनो तुम्ही आपले नोटबुक्स आणि बुक सोबत ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित राईट डाऊन करायचे आहेत, समजून घ्यायचे आहे। जर का तुम्हाला कुठे अडचणी येत असतील तर तुम्ही तशा कमेंट्स करायचे आहेत, ओके। नंतर आपल्याला सायंटिफिक रिझन दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत। पहा काय द म्हटल्या ठिकाणी, स्टेनलेस स्टील विसेल्स इन किचन हॅव कॉपर कोटिंग ऑन द बॉटम म्हटल्या ठिकाणी, ओके। म्हणजेच काय, आपल्या स्वयंपाक घरामध्ये स्टेनलेस स्टीलची जी भांडी आहेत, जे अप्रेंटिसेस आहेत, त्यांच्या पृष्ठभागावर किंवा त्याच्या काही भागावर तांब्याचा जो काय तो मुलामा दिलेला असतो, याचं कारण काय ते आपल्याला दिलेलं आहे। कारण म्हटलं या ठिकाणी की कॉपर इज गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, बाय युझिंग कॉपर कुकवेअर, ओके, आणि एनी मेटल्स कॅन बी प्रॉपर्टीज इन परफेक्ट अँड गेन्स अवे। म्हणजे काय ठिकाणी म्हटलंय पहा, जो काही आपला कॉपर आहे त्याचं देण्याचं कारण असं आहे की कॉपर इज अ वेल अँड बेस्ट द कंडक्टर ऑफ थ्रू द इलेक्ट्रिसिटी अँड हीट, म्हणजे तो चांगल्या पद्धतीने हीट आणि काही इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो, म्हणून त्या ठिकाणी त्याला तो लेप दिलेला असतो अदर याच्यानुसार, कशानुसार, मेटल्सनुसार, ओके।
म्हणून त्या ठिकाणी तो आपल्याला काय केला जातो, त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आहेत, आणि विशेष म्हणजे तो काय आहे, चीप मेटल, म्हणजे तो आपल्याला अतिशय कमी दरामध्ये इतर मेटलच्या तुलनेत उपलब्ध होतो, म्हणून कॉपर वापरला जातो. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट दिलाय, कॉपर अँड ब्रॉन्झ व्हेसल्स आर म्हटलंय क्लीनिट विथ लेमन, म्हणजे त्या ठिकाणी पहा तांबी किंवा पितळाची जी भांडी आहेत ते लिंबाने काय करतात घासतात, याचं कारण काय, तर त्याचं कारण काय सांगितलं पाहिजे, कॉपर व्हेसल गेट म्हटलं आहे टेंडन्स ड्यू टू करोजन ऑफ कॉपर मेटल्स इफ फ्रॉम अ लेअर ऑफ कॉपर ऑक्साईड विथ अ बेस इन अ नेचर, म्हणजेच पहा याच्यामध्ये काय सांगितलं आहे की नेचरमधून असणारे जे काही कॉपर आणि पितळ आहे याच्यामध्ये त्याला जे काही करोजन येतो, त्याला जो काही गंज येतो, तो गंज काढण्याची क्षमता लेमन मध्ये असते, कारण लेमन मध्ये ऍसिटिक ऍसिड असतं, आपलं ते ऍसिटिक ऍसिड मध्ये पाहिजे तर दिलेलं आपल्याला सायट्रिक ऍसिड असल्यामुळे ते त्याला क्लीन आणि चमकदार करत असते, म्हणून त्या ठिकाणी त्याला लेमनने काय केलं जातं, घासलं जातं, क्लीन केलं जातं. नंतर आहे सोडियम मेटल इज कीप इन केरोसिन, म्हणजे सोडियम जो आहे हा केरोसिन मध्ये काय केला जातो, ठेवला जातो, याचं कारण काय, साधं कारण आहे मित्रांनो, केरोसिन म्हणजे या ठिकाणी रॉकेल असते, आणि जो काही तुमचा सोडियम आहे, सोडियम हा ऑक्सिजनासोबत हायली रिॲक्ट होतो, तो हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट्स असल्या कारणामुळे तो जो आहे त्याला जर आपण हवेमध्ये ठेवलं तर ऑक्सिजनाचा सान्निध्यात येऊन तो बर्न होऊ शकतो, तो पेट घेऊ शकतो, आणि त्याच्यामुळे जे काय आहे ऍक्सिडेंट होऊ शकतात, अपघात होऊ शकतात, म्हणून त्याला केरोसिनमध्ये काय केला जातो, कीप केला जातो, ठेवला जातो, हे त्याचं मेन कारण आहे, तो हायली रिॲक्ट असल्या कारणामुळे, कशाशी, ऑक्सिजनाशी. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 4 मधला, आपल्याला दिलेला जो काय आहे तो म्हणजे प्रिव्हेंट करोजन ऑफ मेटल्स, म्हणजे आपला आन्सर द फॉलोइंग मध्ये क्वेश्चन नंबर 4 मधला आपल्याला दिला आहे की जे काही मेटल्स आहेत या मेटल्सचं जे काही करोजन्स आहेत, जे काही धातूंचं जे क्षरण होऊ नये म्हणून तुम्ही त्याला काय करता, तर आपण त्याला मेटल टाईप्स जे आहेत त्याच्यानुसार त्याला लेअर देत असतो, ओके, त्यानुसार त्याला आपण कीप करत असतो, त्याला आपण त्याच्या रस्टिंग होण्यापासून त्याला आपण प्रोटेक्ट करत असतो, त्याची आन्सरिंग या ठिकाणी आहे, ते तुम्ही समजू शकतात, ओके, मेटलच्या टाईपनुसार त्याच्या प्रोटेक्टिव्ह कंटेंट्सनुसार आपण या ठिकाणी समजू शकतो. त्यानंतर पहा याच्यातला नेक्स्ट आपण या ठिकाणी व्यवस्थित क्लिअर केलाय, तेही तुम्ही पाहू शकता, तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मित्रांनो याचा, ओके. त्यानंतर नेक्स्ट पहा याच्यातला आपल्याला बी दिलेला आहे, व्हॉट आर द मेटल्स दॅट टेक द अलॉय ब्रॉन्झ अँड ब्रॉन्झन म्हटल्या ठिकाणी, ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे काही पितळचं जे आहे किंवा ब्रॉन्झ जो आहे कांस्य जो आहे यांचे जे संमिश्र आहे ते कोणकोणत्या धातूंपासून बनलेलं असतं, तर साधिक आहे ते बनलेलं तुमच्या समोर आहे ब्रॉन्झ कशापासून बनल्याचं ऑइल आहे, झिंक आहे, कॉपर अँड झिंक याचं मेजर कन्सिडेंट असतं. तर ब्रॉन्झमध्ये ब्रॉन्झन्समध्ये या ठिकाणी सांगितलंय कॉपर अँड टिन या ठिकाणी म्हटलंय याचं मेजर कन्सिस्टंट असतं, ओके, टेक अ स्क्रीनशॉट. नंतर सी दिलाय, व्हॉट आर द ऍडवाइज इफेक्ट ऑफ करोजन, म्हणजे आपल्याला जे काही दुष्परिणाम आहेत करोजनचे ते विचारलेले आहेत, त्याच्याने फूड पॉइजिंग असेल, जसं दुधापासून दही बनवत असताना किंवा दूध त्याच्यामध्ये ठेवलं असताना ते कळकते किंवा खराब होते, ते आपल्याला याचं कारण आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे, व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, ओके. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला डी याच्यातला मित्रांनो पा, व्हॉट आर यूज ऑफ नोबल मेटल्स, आधी पा जो काही सी आहे, सीचे बाकी घटक ही ज्या लेअरवर आहेत बाकीचे या स्लाइडवर आहेत, ओके. तर मग आता व्हॉट आर द यूज ऑफ नोबल मेटल्स, जे राजवायू आहेत राजधातू आहेत त्यांचे उपयोग कोणते आहेत ते विचारले आहेत, जसं त्यांचा यूज आपण सांगू शकतो की फॉर मेकिंग कॉईन्ससाठी, ओके, त्यानंतर सिल्वर फॉइल्स जे आहेत त्याचा यूजसाठी आपण त्याला डिकॉर्डिंग स्वीट्ससाठी आपण या ठिकाणी क्लिअर करत असतो, ओके, टेक अ स्क्रीनशॉट फ्रेंड्स, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळणार आहोत, ओके. नंतर पहा क्वेश्चन नंबर आपल्याला या ठिकाणी दिला आहे 5, त्याच्या आधी हा कम्प्लीट करायचा आहे 4 चे बाकीचे यूज या ठिकाणी दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 5 काय सांगतो मित्रांनो पहा, जे काही खाली आपल्याला रस्टिंग झालेली जी काही क्रिया आहे प्रोसेस आहे ती दिलेली आहे, आणि ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला तिघही या ठिकाणी जे काही ट्यूब दिलेल्या आहेत एक्सपेरिमेंटमध्ये, त्या ट्यूबमध्ये टेस्ट ट्यूबमध्ये त्या दिलेल्या असताना त्यांची दिलेली जी क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चनची आन्सर आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आधी डायग्राम समजायचा आहे, ओके, या पहिली टेस्ट ट्यूब आहे, सेकंड आहे आणि थर्ड आहे, ओके. पहिल्या याच्यामध्ये घेतलेलं आहे ते म्हणजे वॉटर आणि त्याची हवा म्हणजे इयर घेतलेला आहे, काय घेतले आहे, इयर आणि वॉटर आणि त्याची रस्टिंग, त्यांच्यानंतर इयर आणि बॉईल वॉटर घेतलाय, नंतर ड्राय इयर आणि त्या ठिकाणी घेतला आपण कॅल्शियम क्लोराईड घेतलेला आहे. तर मग याच्यामध्ये रस्टिंगचे जे काही क्वेश्चन विचारले आहेत ते तुम्हाला 5 दिलेले आहेत, 3 क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत आणि थ्री क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित क्लिअर करून दिलेले आहेत. पहिला म्हटलाय, वाय द नेल इन द टेस्ट ट्यूब 2 इज नॉट रस्टेड,
म्हणजेच काय, जी सेकंड टेस्ट ट्यूब आहे त्याच्यामध्ये जो खिळा आहे तो नेल्स आहे, तो का याला गंज का चढला नाही हे विचारलेलं आहे. आणि बी मध्ये विचारलं वाय डिज द नेल द टेस्ट ट्यूब वन इज द रस्टिंग हायली, आणि फर्स्ट याच्यामध्ये हायली या ठिकाणी काय झालेलं आहे, रस्टिंग झालेलं आहे. आणि फोर मध्ये विचारलं, थ्री मध्ये विचारलंय की याच्यामध्ये ते रस्टिंग होईल का. तर असे तिघही क्वेश्चन तुमच्या समोर दिलेले आहेत, तुम्ही त्याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मित्रांनो आणि व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. पहा मित्रांनो, आपल्या ह्या चॅनलच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण टोटल एक्सरसाइज या ठिकाणी कम्प्लीट करत आहोत. आशा करतो मित्रांनो त्याच्यात तुम्हाला हाही व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.